मानव वंशशास्त्रज्ञाच्या दृष्टीतून जी मांडणी केली होती ती मांडणी केली. याच्यामध्ये शरद पाटलांनी एक मांडणी अशी अशी केली आहे की ते स्त्री गणराज्य होतं त्याच्यामध्ये सभा आणि समितीची जी स्थापना आहे ही सुद्धा स्त्रींनीच केली होती आणि त्या समान वाटप त्यामध्ये करत असत. तर ऑल द ह्युमन बिईंग्स आर होमोसेपियन्स अँड वी ऑल आर द आउट ऑफ आफ्रिका पीपल्स. आणि अमेरिकन जर्नल ऑफ ह्युमन जेनेटिक्सचा एक रिपोर्ट आहे, हे रिसर्च जर्नल आहे, त्याचा रिपोर्ट आहे की साधारणतः पहिल्या शतकामध्ये ज्या आमचे जे सबग्रुप होते, ज्या जमाती टोळ्या आले जे सबग्रुप होते किंवा जे श्रेणी होते, म्हणजे श्रेणीचं फॉर्मेशन झालं होतं, त्याचं कंडिशनिंग व्हायला म्हणजे एंडोगामी चालू व्हायला पहिल्या शतकात सुरुवात झाली होती, हा सायन्सचा एक रिपोर्ट आहे. तर ह्यानंतर ज्यांनी एक पर्यायी शब्दकोशाची स्थापना लिहिला त्यांनी, आणि पर्यायी शब्दकोश आम्हाला का आवश्यक आहे, कारण आम्हाला व्यासपीठासाठी जो विचारमंच यायला खूप दिवस लागले, तसंच पाप पुण्य या संकल्पना आपण मानत नाही, तर ह्या संकल्पनेचा त्यांनी एक शब्दकोश तयार केलेला आहे. असे आमचे साहित्यिक मित्र ते आपले